है। ते संविधान घटना नियम याबाबत जास्त जागरूक असतात आणि शिवसेना आम्ही सगळे हे एका युद्धासाठी मैदानावरती उतरलेलो आहोत, त्याच्यामुळे थोडं विचारामध्ये फरक असू शकतो पण आम्ही एक आहोत। तरीही काल माननीय पवार साहेबांनी जी भूमिका मांडली आहे की जी हक्कभंग समिती स्थापन केली विधिमंडळात ती पक्षपाती आहे, त्याच्यामध्ये एकतर मूळ शिवसेनेचा एकही सदस्य त्यांनी घेतला नाही आणि ज्यांनी तक्रारी केल्या त्यांच्या हातामध्ये हक्कभंग समिती देऊन तक्रारदारालाच न्यायाधीश करण्याचा जो प्रकार आहे हा लोकशाहीला धरून नाही, असं त्यांची भूमिका ती योग्य आहे। त्याच्यामुळे पवार साहेबांनी नाराजी व्यक्त केली हे काय मी मानायला तयार नाही, त्यांनी त्यांची भूमिका व्यक्त केली। नक्कीच घाम फुटलाय त्यांना कालपासून त्यांची जी थोडीफार झोप शिल्लक होती ती सुद्धा उडाली। कसबा हा पराभव तर त्यांचा झालेलाच आहे पण चिंचवडला सुद्धा त्यांचा विजय झाला असं मी मानायला तयार नाही। भारतीय जनता पक्षाच्या विरोधातली मतं आणि विजय उमेदवाराची मतं ही पाहिली, राष्ट्रवादी काँग्रेस मागच्या निवडणुकीत मला वाटतं 44 ते 45 हजार मते त्यांना मिळाली होती आणि या निवडणुकीत लाखावर मतं एक महाविकास आघाडी म्हणून मिळाली आणि भारतीय जनता पक्षाला आमच्यातलाच एक बंडखोर उभा करून थोडीफार मतविभागणी करण्यात त्यांना यश मिळाल्यामुळे तो विजय प्राप्त झाला, अन्यथा चिंचवडसुद्धा कसब्याच्याच मार्गानं गेला असता। संदीप देशपांडे कोण पण कुठे असतात मला माहित नाही, कुठे झाला हल्ला? शिवाजी पार्कवर ते नाही, कोणत्याही नागरिकावर या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे हल्ले होणं हे चांगल्या कायदा आणि सुव्यवस्थेचं लक्षण नाही। कोणी असेल, सामान्य माणूस असेल, एखादा राजकीय कार्यकर्ता असेल, त्याला धमक्या देणं आणि मग मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी सांगणं की हे सनसनाटी निर्माण करण्यासाठी हे करतायत वगैरे, त्याच्यामुळे अशा प्रकारच्या हल्लेखोरांना बळ मिळतं। अजिबात नाही, राज्यात कायदा आणि सुव्यवस्था फक्त निवडणुका असल्या की त्या भागात गृहमंत्री जातात आणि संपूर्ण कायदा आपल्या हातामध्ये घेऊन तो आपल्या पक्षासाठी राबवतात, म्हणजे निवडणूक आयोगाप्रमाणे इकडली पोलीस यंत्रणा सुद्धा हे अशा पद्धतीनं वागत असेल तर आम्हाला सर्वोच्च न्यायालयात जावं लागेल। विधानसभा सचिवांनी आली असेल नाही आहे पण मी अजून नोटीस वाचली नाही, माझ्या हातात नोटीस नाही पडली। नोटीस मी जेव्हा घरी जाईन कार्यालयात जाईन तेव्हा मी नोटीस पाहिन, माझ्या हातात जर इथे नोटीस आली असती तर मी इथून उत्तर देऊ शकलो असतो, मी बाहेर आहे। इतक्या घाईघाईनं कायदेशीर बाबींना उत्तर देता येत नाही, तुम्हाला माहिती आहे कायद्याचं राज्य म्हटल्यावरती कायद्याचा नीट अभ्यास केला पाहिजे। धन्यवाद। या राज्यात सगळेच बेकायदेशीर सुरू असल्यामुळे सरकारच घटनाबाह्य असल्यामुळे त्यांची प्रत्येक कृती बेकायदेशीर असणारच, त्यांचा कायद्याचा अभ्यासच कच्चा आहे, त्यांना कायदाच माहीत नाही, बेकायदेशीरपणे सत्तेवर बसलेले लोक आहेत। त्याच्यामुळे हे बघा, मुख्यमंत्र्यांनी सुद्धा विरोधी पक्षांना देशद्रोही म्हटलं ना, म्हटलंय ना, नंतर त्यांनी सारवासारव केली। मी तेच म्हणतोय की मी विधिमंडळाला त्यांचा विधिमंडळाचा अपमान होईल, आमदारांचा अपमान होईल असं काही विधान मी केलेलं नाही। एक विशिष्ट गट बरं का जो बेकायदेशीरपणे शिवसेना आमची आहे असं सांगतोय, त्यांना मी चोर मंडळ म्हटलं, त्यांनी पक्षाची चोरी करणं, मनुष्यबाण या चिन्हाची चोरी करणं आणि पुन्हा आम्ही शिवसेना असं सांगणं हे बेकायदेशीर आहे आणि हे विधान मी बाहेर केलं, त्याच्यामुळे हक्कभंग होतो की नाही पाहावं लागेल। आणि अशा लोकांना अख्खा महाराष्ट्र आणि देश चोर म्हणतो आहे, हे फक्त एकाच पक्षापुरतं नाही, कोणत्याही पक्षामध्ये अशा प्रकारचं कृत्य करणाऱ्यांना लोक चोर आणि दरोडेखोरच म्हणतात आणि हे बच्चू कडू यांना अडवून नांदेडला लोकांनी दाखवून दिलं आहे, त्याच्यामुळे मी माझी बाजू समर्थपणे मांडेन। आज याला उत्तर आलं नाही तुमच्याकडून, तर कारवाई होणार अशा पद्धतीचं
हक्कभंग समितीकडून लेखी उत्तर आजच त्यांना अपेक्षित आहे. ठीक आहे, पाहू ना. का मला फासावर लटकवणार आहेत का? तर लटकावा, काय हरकत नाही. तेवढंच शिल्लक आहे आता. तुरुंगात टाकून झालं, आता फासावर लटकावा. कसब्यात जरी भाजपचे हार झाले असेल तरी पण आम्ही पुन्हा लवकरच येऊ असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. पुढच्या बालगाने की मागच्या दारानं? कसब्यात त्यांनी प्रयत्न केले येण्याचे, पण ते येऊ शकले नाहीत. आणि तिंचो